नमस्कार मित्रांनो, आता सरकार गरीब व गरजू लोकांसाठी नवनवीन योजना वेळोवेळी आणत असते. गरजू लोकांना गॅस कनेक्शन घेण्यासाठी खूप इच्छा असते, परंतु अनेक अडचणी व अनेक त्रास खूप सोसावा लागतो. यामुळे नवीन कनेक्शन घेण्यासाठी प्रयत्न करायचे ते सोडून देतात. आज भारताच्या या डिजिटल युगामध्ये भारत गॅस कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही घर बसल्या तुमच्या गॅस कनेक्शन घेऊ शकता. यासाठी नेमके काय करावे ही सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा प्रथमच तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा प्रथमच आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल. आणि जर समजा या अगोदर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. ही लिंक ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस दिसेल. आता मित्रांनो, तुम्ही जर गॅस कनेक्शन घेणार असेल तर भारत गॅस कनेक्शनसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागतात ते प्रथम पाहूया. एक, तुमच्याकडं आधार कार्ड तुमचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं पॅन कार्ड. तिसरं, तुमच्या जे काही बँक पासबुक असेल ते बँक पासबुकची झेरॉक्स. त्यानंतर पत्त्याचा पुरावासाठी तुम्ही रेशन कार्ड, आधार कार्ड हे वापरू शकता. त्याचबरोबर घरपाळा पावती, घरभाडे करार आणि घरभाड्याची पावती, ह्या गोष्टीपैकी कोणती एक डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. आता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथं खाली यायचं आहे. खाल्यानंतर तुम्हाला इथं बरेचसे ऑप्शन दिसतात. तर त्यामध्ये रजिस्टर फॉर LPG कनेक्शन हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. आता मित्रांनो इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं टाईप ऑफ कनेक्शन इथं म्हटलेलं आहे बघा. तर टाईप ऑफ कनेक्शन म्हणजे निवडत असताना तुम्ही हे जे कनेक्शन आहे गॅस कनेक्शन ते कोणत्या योजनेतून घेणार असेल तर उज्ज्वला या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. आणि जर समजा तुम्ही उज्ज्वला कनेक्शनमधनं घेणार नसेल तर रेग्युलर LPG कनेक्शन, आपण रेग्युलर LPG कनेक्शन या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर इथून तुमचं जे काही स्टेट असेल ते स्टेट तुम्ही निवडायचं आहे. स्टेट निवडून झाल्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर मित्रांनो खाली शो लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं. शो लिस्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक लिस्ट ओपन होईल. तर ही लिस्ट कसली आहे, तर तुमच्याकडं गॅस एजन्सीची जी डिस्ट्रीब्युटर आहेत त्या डिस्ट्रीब्युटरची यादी, त्यांचं नाव, त्यानंतर लोकेशन, कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस, अशा पद्धतीने तुमच्या जवळची जी काही गॅस एजन्सी असेल ती तुम्ही इथून निवडायची आहे. निवडून झाल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल मित्रांनो कंटिन्यू. या कंटिन्यू ऑप्शनवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. आता इथं सॅल्युटेशन तुम्हाला इथं निवडायचं आहे. मिस्टर मिसेस काय असेल ते तुम्ही तिथून सॅल्युशन निवडायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं मधलं नाव, त्यानंतर शेवटचं नाव. त्याच्यानंतर तुमची जी काही जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव. त्याच्यानंतर तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या मिसेसचं नाव येणार. आणि शेवटी तुमच्या आईचं नाव. त्याच्यानंतर परत खाली यायचं आहे. क्लिक हिअर टू नाव लिस्ट ॲक्सेप्टेड डॉक्युमेंट. आता प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्यांची इथं यादी दिलेली आहे. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करून ती यादी पाहू शकता. आता इथं POA कॅटेगरी म्हणजे कुठली कॅटेगरी आहे, तर तुम्ही इथून कोणतं पोस्टल ऑफ ॲड्रेस, POA म्हणजे पोस्टल म्हणजे पत्त्याच्या पुराव्यासाठी तुम्ही कोणतं डॉक्युमेंट वापरणार आहे यापैकी ते तुम्हाला निवडायचं आहे. तर इथं मस्ट बी आधार दिलेला आहे, त्यामुळे आधार आपण निवडायचा आहे. आधार निवडल्यानंतर खाली जो काही पत्ता, जसा तुमच्या आधार कार्डवर पत्ता आहे तसा पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे. हा पूर्ण पत्ता भरून झाल्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर आणि तुमचा मेल ID जो काही असेल तो मेल ID तुम्हाला इथं पाहिजेच मित्रांनो. मेल ID आवश्यक आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजेच ओळखीचा पुरावा तुम्हाला इथं द्यायचा आहे. आता POI म्हणजेच
प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये काय काय तुम्हाला दिलेले आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट, वोटर आय डी, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार. तुम्ही पण इथं आधार सिलेक्ट केलं तर आधार नंबर, आधारचा जो काही नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि स्टार्ट इश्यूज ऑफ रेशन कार्ड. आता तुम्ही रेशन कार्ड जर काढलं नसेल तरी चालू शकतं, पण इथं तुम्हाला काय विचारलं आहे की रेशन कार्ड तुमचं कुठलं आहे, तर इथून तुमचा जो काही स्टेट असेल ते स्टेट तुम्हाला इथून निवडायचं आहे, म्हणजे रेशन कार्डचा स्टेट. त्याच्यानंतर तुमच्याकडं जर रेशन कार्ड नसेल तर इथं माहिती भरायची नाही, रेशन कार्ड असेल तर तुम्ही इथं माहिती भरू शकता, म्हणजे रेशन कार्डचा जो काही नंबर असेल तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमचे बँक्स डिटेल भरायचे आहेत. आता इथं येस ऑप्शन करायचं आहे. काय म्हटलेलं आहे बघा, ओपन गिविंग अ सबसिडी यू विल बी सप्लाय द सिलेंडर नॉन सबसिडी रेटे ओनली क्लिक ओके कन्फर्म. तुम्हाला जर सबसिडी पाहिजे असेल तर येस म्हणायचं आहे, सबसिडी पाहिजे नसेल तर नो म्हणायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे, इथं आय एफ सी कोड टाकायचा आहे. आय एफ सी कोड टाकून झाल्यानंतर व्हॅलिड बटनावर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या ही माहिती भरत असताना जे काही बँकेचं पासबुक असेल ते पासबुक जवळ घेऊन बसायचं आहे. त्याच्यानंतर अकाउंट टाईप, अकाउंट टाईपमध्ये तुमची जी काही बँक असेल, करंट तुमचं अकाउंट असेल, सेव्हिंग्स अकाउंट असेल, ते तुम्ही इथून निवडायचं आहे. इथं आय एफ सी कोड व्हॅलिड केल्यानंतर तुमच्या बँकेचं नाव हे ॲटोमॅटिक पडेल. बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे, त्याच्यानंतर परत कन्फर्म बँक अकाउंट नंबर, त्याच्यापुढे तोच नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि बँक अकाउंटवर तुमचं जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. आता शेवटचा मुद्दा जो आहे, डॉक्युमेंट सबमिशन. आता तुम्ही डॉक्युमेंट जर ऑनलाईन सबमिशन करणार असेल तर इथं अपलोड ऑनलाईन हा ऑप्शन निवडायचा आहे, आणि तुम्ही जर डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड करणार नसेल, तुम्ही बाय हँड देणार असेल तर सबमिट ऑफ डिस्ट्रीब्युटर, म्हणजे तुम्ही जे निवडलेलं तुमचं गॅस एजन्सीचं जे काही दुकान होतं त्या दुकानात तुम्ही तुमचे डॉक्युमेंट देऊ शकता. तर दोन्हीपैकी तुम्हाला जो सोयीस्कर पडेल तुम्ही तो ऑप्शन निवडायचा आहे. आता ही माहिती सर्व भरल्यानंतर एकदा खात्री करायची तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे का नाही, आपलं कुठलं काही चुकलेलं आहे का नाही, ही सगळी माहिती व्यवस्थित भरली का नाही हे चेक करायचं आहे. आणि मग त्यानंतर खाली आय हिअर डिक्लेअर, म्हणजे जे काही डिक्लेरेशन दिले त्या चेकबॉक्स करायचा आहे, आणि चेकबॉक्स केल्यानंतर हा जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि जनरेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आहे. जनरेट ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर असेल किंवा तुम्ही टाकलेला जो मोबाईल नंबर असेल फॉर्म भरतेवेळी, तो मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी येईल, तो ओ टी पी तुम्हाला सबमिट करायचा आहे, कन्फर्म करायचा आहे, आणि त्याच्यानंतर मेलवर तुमच्या पण ओ टी पी येईल, तो मेलवर ओ टी पी टाकलेला तो ओ टी पी इथं टाकायचा आहे अशा पद्धतीने आणि सबमिट करायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो एक रेफरन्स आय डी तयार होईल, याची प्रिंट काढून घ्यायची किंवा पी डी एफ तयार करायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही भारत गॅस कनेक्शनसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.